ग्रुप ऑफ एजुकेशन संभाजीनगर कोल्हापूर, माय सेल्फ स्नेहल कांबळे, सायन्स फॅकल्टी. आपण लॉज ऑफ मोशन हा टॉपिक स्टडी करतो आहे. त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे तर स्पीड आणि व्हिलॉसिटी ह्या टर्म्स डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर आपण त्याचे युनिट्स बघितलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स पण आपण स्टडी केलेले आहेत. सो टुडे इन दिस लेक्चर विल डिस्कस अबाउट युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. सो लेट स्टार्ट विथ युनिफॉर्म मोशन. सो व्हॉट इज युनिफॉर्म मोशन? युनिफॉर्म मोशन कसं डिफाईन करणार आहे? इफ एन ऑब्जेक्ट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. म्हणजेच काय? एखादा ऑब्जेक्ट जेव्हा इक्वल डिस्टन्स कवर करतो इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्यावेळी आपण काय म्हणतो? तो ऑब्जेक्ट कसा आहे? तर युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. सो विल सी व्हॉट इज मीन बाय दिस. सपोज अ ऑब्जेक्ट इज हियर ॲट प्लेस ए. ए या ठिकाणी एखादा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. सपोज आपण कार कन्सिडर करूया, एखादी कार आहे आणि ती ए ह्या ठिकाणी आहे. आता ए पासून ती कार बी या ठिकाणी जाते. सपोज आपण हे डिस्टन्स कसं कन्सिडर करूया, तर ए पासून बीपर्यंत जायला सपोज 30 मिनिट्स लागत असतील आणि हे डिस्टन्स सपोज किती आहे, तर 20 किलोमीटर एवढं आहे. म्हणजेच ती काय कार काय करेल? 20 किलोमीटर डिस्टन्स 30 मिनिट्समध्ये कवर करेल. आता बी पासून ती काय करते? पुढं सी या ठिकाणी जाते. सपोज सी या ठिकाणी जाते. आता हे डिस्टन्स पण ती काय करते? 20 किलोमीटरच एवढं आहे आणि टाइम सेम आहे. किती? तर 30 मिनिट्स. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा सी पासून डीपर्यंत, आता इथे पण सपोज 20 किलोमीटर एवढंच डिस्टन्स ती कवर करते आणि टाइम किती लागतो? तर 30 मिनिट्स. आता इथे तुम्ही बघू शकता ए पासून बीपर्यंत, बीपासून सी आणि सीपासून डीपर्यंत काय आहे, तर डिस्टन्स सेम दिसतं आपल्याला. 20 किलोमीटर, 20 अँड हिअर ऑल्सो 20 किलोमीटर. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, ते डिस्टन्स कसं आहे, तर दॅट डिस्टन्स इज इक्वल. ओके, डिस्टन्स किती कसं दिसतं आपल्याला, तर इक्वल डिस्टन्स आहे. आता टाइम कसं आहे, तर 30 अँड 30 मिनिट्स. म्हणजेच टाइम पण आपल्याला इथे कसा दिसतो, तर टाइम इज ऑल्सो इक्वल. ओके, टाइम कसा आहे, तर इक्वल आहे. म्हणजेच ह्यावरून आपण काय म्हणू शकतो, ती कार आहे ती कशी आहे, तर दॅट कार इज इन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमध्ये आहे का? कारण ती इक्वल डिस्टन्स कवर करते इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो दॅट इज अबाउट द युनिफॉर्म मोशन. नेक्स्ट विल डिस्कस अबाउट नॉन युनिफॉर्म मोशन. सो व्हॉट इज नॉन युनिफॉर्म मोशन? इफ एन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म मोशन. काय सांगितलेलं आहे इथं, तर तो ऑब्जेक्ट काय करतो, अनइक्वल डिस्टन्स कवर करतो इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इट इज अपोजिट टू युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमध्ये काय बघितलं होतं आपण, डिस्टन्स कसं आहे, इक्वल आहे आणि टाइम इंटरवल पण इक्वल आहे. पण इथं डिस्टन्स अनइक्वल आहे आणि टाइम इंटरवल कसा आहे, तो इक्वल आहे. सो विल सी वन एक्झाम्पल. सपोज द सेम कार इज मूव्हिंग. सपोज एक्स ह्या ठिकाणी ती कार आहे. ठीक आहे. आता एक्स पासून वायपर्यंत जर ती कार जात असेल, आता इथे आपण डिस्टन्स सपोज 20 किलोमीटरच कन्सिडर करूया अँड टाइम इज 30 मिनिट. टाइम किती आहे, तर 30 मिनिट आहे. त्यानंतर वायपासून ती कार पुढं जाते कुठं, तर सपोज डी हा पॉईंट घेऊया आपण. ओके, वायपासून डीपर्यंत, मग इथं पण टाइम किती आहे, तर 30 मिनिट्स आहे. पण
डिस्टन्स आहे ते किती आहे 15 किलोमीटर. देन अगेन दॅट कार ट्रॅव्हल फ्रॉम डी टू सपोज पी. ओके सो हियर ऑल्सो 30 मिनिट्स अँड हियर इट रिक्वायर टाइम दॅट इज सपोज 12 किलोमीटर. ओके आता इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट जे डिस्टन्स आहे ते किती आहे 20 देन 15 किलोमीटर अँड देन 12 किलोमीटर. आता इथे आपल्याला डिस्टन्स इक्वल दिसतंय का नाही. डिस्टन्स कसं आहे तर अनइक्वल. ओके डिस्टन्स कसं दिसतं आपल्याला अनइक्वल दिसतंय. आता टाईम बघा 30 अँड 30 मिनिट्स म्हणजेच टाईम कसं आहे टाईम इज इक्वल. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे ती कार काय करते अनइक्वल डिस्टन्स कव्हर करते इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आणि त्यावेळी तो ऑब्जेक्ट आपण काय म्हणतो कुठल्या मोशनमध्ये आहे तर नॉन युनिफॉर्म मोशन. ओके म्हणजेच नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय जेव्हा तो ऑब्जेक्ट अनइक्वल डिस्टन्स कव्हर करतो इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम देन दॅट ऑब्जेक्ट इज सेट टू बी इन नॉन युनिफॉर्म मोशन. सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दीज टू दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्ममध्ये. इथं डिस्टन्स आहे ते कसं असतं इक्वल असतं आणि इकडे डिस्टन्स आहे ते कसं आहे अनइक्वल आहे. पण दोन्हीमध्ये काय कॉमन आहे तर जे टाईम इंटरवल आहे ते इक्वल आहे. ओके इथं पण टाईम इंटरवल इक्वल आहे आणि इकडे नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये पण टाईम इंटरवल इक्वल आहे. सो दॅट इज अबाउट युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. देन वील सी हियर सम टर्म्स. सो यू कॅन सी हियर गॅलिलिओ ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू मेजर्ड द फॉर्म्युला दॅट इज स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे आपण जो आत्ता फॉर्म्युला यूज करतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम तो फॉर्म्युला फर्स्ट टाईम कुणी मेजर केला होता तर फर्स्ट टाईम द सायंटिस्ट हिज नेम वॉज गॅलिलिओ. ओके देन सो डू यू नो वॉट इज द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर. साऊंडचं ड्राय एअरमधलं स्पीड किती आहे ते माहिती आहे का तुम्हाला किती आहे ते तर 343.2 मीटर पर सेकंड एवढं आहे. ओके देन सो डू यू नो व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट. म्हणजे लाईट किती स्पीडने ट्रॅव्हल होते माहिती आहे का तुम्हाला तर इट इज 3×10⁸ मीटर पर सेकंड एवढं आहे. त्यानंतर स्पीड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अर्थ अराउंड सन. म्हणजे सन भोवती जेव्हा अर्थ काय होत असते रिव्हॉल्व होत असते त्यावेळी त्याचं स्पीड किती आहे माहिती आहे का तुम्हाला तर ते किती आहे 29770 मीटर पर सेकंड. सो नाव विल डिस्कस अबाउट व्हॉट इज युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन अँड ऑल्सो वी हॅव सीन सम स्पीड्स लाईक स्पीड ऑफ साऊंड लाईट अँड स्पीड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन. नेक्स्ट विल डिस्कस वन मोर एक्झाम्पल रिलेटेड टू युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. सो हियर यू कॅन सी अमर अकबर अँड अँथनी दे आर ट्रॅव्हलिंग इन अ कार. ओके डिफरंट कार्समध्ये ते तिघेही ट्रॅव्हल करतायत विथ डिफरंट विलॉसिटीज. तिघांच्याही विलॉसिटीज डिफरंट आहेत आणि त्यांनी कव्हर केलेले डिस्टन्सेस इथे दिलेले आहेत टेबलमध्ये. ओके आणि त्यानंतर टाईम इंटरवल म्हणजे किती टाईम लागलेला आहे तो पण इथे टेबलमध्ये दिलेला आहे. सो फर्स्ट विल सी टाईम 5 to 5:30, 5:30 to 6 ओके अप टू 8 o'clock दिलेलं आहे. म्हणजेच काय तर 5 to 5:30 टाईम किती होणार आहे 30 मिनिट्स. त्यानंतर 5:30 to 6 पण किती असणार आहे 30 मिनिट्स असणार आहे. अप टू 8 म्हणजे प्रत्येक 30 मिनिटानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते इथं आपल्याला टेबलमध्ये दिलेलं आहे. ओके आता आपण डिस्टन्स बघूया कसं आहे. आता फर्स्ट 0 असणार आहे. ओके कारण कार कशी असणार आहे रेस्ट पोझिशनला असणार आहे त्यामुळे फर्स्ट काय असणार आहे तर 0.
त्यानंतर 5 to 5:30 किती आहे 30 मिनिट्स आपण म्हटलेलं आहे. मग ह्या 30 मिनिट्समध्ये किती डिस्टन्स कवर केलेलं आहे. सो हियर यू कॅन सी दिस 20 किलोमीटर. ओके, त्यानंतर नेक्स्ट 30 मिनिट, आता नेक्स्ट 30 मिनिट्स कुठले असतील, 5:30 पासून 6 हे किती असणार आहे 30 मिनिट्स असणार आहेत. आणि ह्या 30 मिनिट्समध्ये किती डिस्टन्स कवर केलेलं आहे ते कसं फाइंड आउट करणार, तर इथे 40 आहे. ओके, 40 - 20 सो विल गेट हियर 20 किलोमीटर, म्हणजे पुढच्या 30 मिनिटामध्ये पण 20 किलोमीटर एवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. त्यानंतर सेम जसं आपण इथे गेलं तसंच खाली पण आपण डिस्टन्सेस फाइंड आउट करूया. पुढच्या 30 मिनिट्समध्ये किती असेल, 60 - 40 दॅट इज 20, अगेन 80 - 60 दॅट इज 20, अँड सिमिलरली हिअर ऑल्सो विल गेट 20 किलोमीटर. म्हणजेच प्रत्येक 30 मिनिट्सनंतर किती डिस्टन्स कवर केलेलं आहे, तर 20. ओके, 20 किलोमीटर. मग आपल्याला टाइम इंटरवल तर इक्वल आहे, 30 मिनिट्सचा आहे, पण इथे डिस्टन्स पण कसं आहे, इक्वल आहे का? येस, डिस्टन्स इज ऑल्सो इक्वल. सो दॅट मीन्स हिअर अमर इज इन युनिफॉर्म मोशन. म्हणजे तो कसा आहे, तर युनिफॉर्म मोशनमध्ये कार ड्राईव्ह करतो आहे. का? कारण टाइम इंटरवल आणि डिस्टन्स दोन्हीही कसे आहेत, तर इक्वल आहेत. सो नेक्स्ट विल डिस्कस अबाउट द अकबर, इन केस ऑफ अकबर. सो यू कॅन सी हिअर टाइम सेम आहे, 30 मिनिट्सच असणार आहे प्रत्येकासाठी, पण डिस्टन्स कसं आहे बघा. पहिल्यांदा कार रेस्टला आहे त्यामुळे 0 आहे. त्यानंतर 18 आहे, 18 किलोमीटर, म्हणजे फर्स्ट 30 मिनिट्समध्ये त्यानं किती कवर केलेलं आहे, 18 किलोमीटर. आता नेक्स्ट 30 मिनिट्समध्ये किती असणार आहे ते कसं फाइंड आउट करणार, सेम ॲज द इन केस ऑफ अमर. ओके, अमरच्या केसमध्ये जसं आपण फाइंड आउट केलं होतं तसंच इथं पण. सो हियर 36 - 18 किती मिळेल आपल्याला, तर 18 किलोमीटर मिळणार आहे. सिमिलरली 42 - 36 दॅट इज इक्वल टू 24, 70 - 42 दॅट इज इक्वल टू 28, देन ऑल्सो हिअर 25 अँड 25. ओके, सो आता इथे डिस्टन्स बघा कसं आहे, इक्वल दिसतं का आपल्याला. टाइम 30 मिनिट्स इक्वल आहे, पण डिस्टन्स 18, 18, 24, 28, 25 अँड 25, म्हणजेच डिस्टन्स आपल्याला कसं दिसतं इथं, अनइक्वल आहे. त्यामुळं तो काय करतो आहे, अकबर कवर्स इक्वल अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, अनइक्वल डिस्टन्स कवर करतो आहे तो इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. दॅट मीन्स हिअर अकबर इज इन नॉन युनिफॉर्म मोशन, तो नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. त्यानंतर लास्ट आपण बघूया इन केस ऑफ अँथनी. सो हियर फर्स्ट 0 आहे, त्यानंतर फर्स्ट 30 मिनिट्समध्ये किती, 14 किलोमीटर. त्यानंतर अगेन हिअर सिमिलरली 28 - 14 किती होईल, 14. 42 - 28 अगेन 14. सो हियर ऑल्सो सिमिलरली विल गेट 14 किलोमीटर. मग इथं आपल्याला डिस्टन्स कसा दिसतो, तर डिस्टन्स इज इक्वल आणि टाइम पण कसा आहे, इक्वल. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, तर अँथनी इज इन युनिफॉर्म मोशन. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं, तर यू कॅन सी हियर अमर अँड अँथनी याचे डिस्टन्सेस कसे आहेत, इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्यामुळे दोघेही युनिफॉर्म मोशनमध्ये आहेत. आणि अकबर आहे, अकबर ही कवर्ड अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो दॅट्स वाय द अकबर इज इन नॉन युनिफॉर्म मोशन. नेक्स्ट विल डिस्कस अबाउट ॲक्सिलरेशन. सो वॉट इज ॲक्सिलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. सो यू कॅन सी हिअर जेव्हा रेट हा वर्ड येतो त्यावेळी इट इज ऑलवेज रिलेटेड टू टाइम, तो टाइमशी रिलेटेड असतो नेहमी. सो हिअर द रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी, आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, चेंज ऑफ विलॉसिटी. आता चेंज ऑफ विलॉसिटी म्हणजे काय, विलॉसिटी एकतरी काय होईल, इन्क्रीज होईल किंवा
डिक्रीज होईल. ओके, सो हियर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी दैट इज कॉल्ड एज एक्सेलरेशन. सो दैट्स व्हाई हियर एक्सेलरेशन इज गिवन बाय फॉर्मूला दैट इज एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. सो हियर विल सी व्हाट इज मीन बाय एक्सेलरेशन. आता आपण इथे काय म्हणतो, चेंज ऑफ वेलोसिटी. आता चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजे काय, तर वेलोसिटी एकतरी वाढते किंवा कमी होते. फॉर एक्झाम्पल, सपोज अ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी. आता ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याची वेलोसिटी सपोज किती आहे, तर आपण 30 मीटर पर सेकंड अशी कन्सिडर करूया. देन फ्रॉम बी टू सी इट इज सपोज 40 मीटर पर सेकंड. आता इथे बघू शकता, ए पासून बी पर्यंत ही सपोज आपण काय कन्सिडर केली, तर इनिशियल वेलोसिटी. ओके, अँड बी पासून सी पर्यंत, ओके, सपोज ती आपण काय केली, तर फायनल वेलोसिटी अशी कन्सिडर केली. ही सुरुवातीची वेलोसिटी आहे 30 मीटर पर सेकंड आणि फायनल वेलोसिटी 40 मीटर पर सेकंड एवढी आहे. मग आता इथे तुम्ही बघू शकता, इनिशियल वेलोसिटीपेक्षा फायनल वेलोसिटी आपल्याला कशी दिसते, तर इन्क्रीज झालेली दिसते. म्हणजेच काय, वेलोसिटी इन्क्रीज झाली म्हणजे काय, चेंज झाली. म्हणजे तो ऑब्जेक्ट काय झाला, तर ॲक्सिलरेट झाला असं म्हणतो. ओके, सो दॅट मीन्स हियर दॅट इज द ॲक्सिलरेशन. म्हणजे वेलोसिटी जेव्हा बदलेल, चेंज होईल, त्यावेळी तिथं आपण काय म्हणणार आहे, तो ऑब्जेक्ट ॲक्सिलरेट झाला, म्हणजे ॲक्सिलरेशनमध्ये आहे असं आपण म्हणणार आहे. त्यानंतर आता हे इन्क्रीज झालेले आहे, सो डिक्रीज म्हणजे काय. सपोज सेम ऑब्जेक्ट इज मूव्हिंग फ्रॉम प्लेस ए टू बी. आता ए पासून बी पर्यंत सपोज त्याची वेलोसिटी आहे ती 30 मीटर पर सेकंड एवढीच आहे, आणि बी पासून सी पर्यंतची वेलोसिटी सपोज आपण कन्सिडर केली की 15 मीटर पर सेकंड एवढी आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, ही काय झाली, इनिशियल वेलोसिटी झाली, आणि ही काय झाली, तर फायनल वेलोसिटी झाली. इनिशियल वेलोसिटी 30 आहे आणि फायनल वेलोसिटी 15 आहे. म्हणजेच काय, इथं वेलोसिटी आपल्याला कमी झालेली दिसते, डिक्रीज झालेली दिसते. दॅट मीन्स या चेंज इन वेलोसिटी टेक्स प्लेस. वेलोसिटी काय होते, तर बदलते, चेंज झालेली दिसते. त्यामुळे इथं काय असणार आहे, ॲक्सिलरेशन असणार आहे. का, कारण आपण ॲक्सिलरेशन म्हणजे काय म्हणतो, चेंज इन वेलोसिटी. म्हणजेच ह्या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये बघा, एका ठिकाणी वेलोसिटी इन्क्रीज झालेली आहे आणि एका ठिकाणी वेलोसिटी डिक्रीज झालेली आहे. म्हणजेच वेलोसिटी चेंज होते. सो दॅट्स वाय हियर ॲक्सिलरेशन टेक्स प्लेस. सो ॲक्सिलरेशन म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. आणि फॉर्म्युला त्यासाठी आपण काय बघितलेलं आहे, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके, सो विल सी हियर दिस ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन इज गिवन बाय फॉर्म्युला दॅट इज, इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल ए. ओके, हा कशाने आपण डिनोट करतो, स्मॉल ए म्हणजे काय, तर ॲक्सिलरेशन. त्यानंतर इनिशियल वेलोसिटी, मगाशीच आपण बघितलं चेंज इन वेलोसिटी. आता चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय असणार आहे, इनिशियल वेलोसिटी वेगळी असणार आहे आणि फायनल वेलोसिटी वेगळी असणार आहे. त्यामुळे इनिशियल वेलोसिटी कशाने दाखवतो आपण, यू या लेटरनी दाखवतो, आणि फायनल वेलोसिटी इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल व्ही. देन टाइम, टाइम बाय स्मॉल टी. सो वी नो द फॉर्म्युला फॉर ॲक्सिलरेशन. काय आहे, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू आपण म्हणतो चेंज इन वेलोसिटी. मग चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय असणार आहे, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. ओके, सो हियर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. सो हियर फायनल वेलोसिटी काय आहे, आपण इथे बघतो व्हीने दाखवतो आपण, आणि इनिशियल वेलॉसिटी कशाने, तर यूने दाखवतो. सो वेन वी पुट दी सिम्बॉल्स इन दिस फॉर्म्युला विल गेट हियर ॲक्सिलरेशन ए, स्मॉल ए इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी कशाने दाखवतो आपण, स्मॉल व्ही मायनस साईन ॲज इट इज. अँड इनिशियल वेलॉसिटी कशाने दाखवतो आपण, तर स्मॉल यू अँड डिवायडेड बाय टाईम इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल टी.
सो दॅट इज द फॉर्म्युला फॉर एक्सिलरेशन. एक्सिलरेशन म्हणजे काय? एक्सिलरेशन ए इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी, दॅट इज फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. देन अबाउट द युनिट, आता याचे युनिट काय आहेत? तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मीटर पर सेकंड स्क्वेअर काय आहे? हे काय आहे? वेलोसिटी आहे. मग वेलोसिटीचं युनिट आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. काय आहे? मीटर पर सेकंड. यस, हा युनिट आपण स्टडी केलेलं होतं, मीटर पर सेकंड. टाइम, टाइमचं काय आहे? सेकंड आहे. ओके, मीटर पर सेकंड आणि टाइम, आणि त्यामुळंच ॲक्सिलरेशनचं युनिट काय असणार आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दॅट इज अबाउट द ॲक्सिलरेशन. म्हणजेच ॲक्सिलरेशन म्हणजे काय आपण बघितलं? चेंज इन वेलॉसिटी इन युनिट टाइम. आणि फॉर्म्युला काय आहे? तर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. आणि युनिट्स काय आहेत त्याचे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. नेक्स्ट विल डिस्कस, देर आर थ्री टाइप्स ऑफ ॲक्सिलरेशन: पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन अँड झिरो ॲक्सिलरेशन. सो इन दॅट फर्स्ट विल डिस्कस अबाउट वॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. सो यू कॅन सी हियर वॉट इज पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. सो वेन वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस द ॲक्सिलरेशन इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह. आता जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी इन्क्रीज होते, वाढते, त्यावेळी आपण काय म्हणतो? तो ऑब्जेक्ट कसा आहे? तर दॅट ऑब्जेक्ट इज इन पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. सो फॉर एक्झाम्पल, सपोज सेम एक्झाम्पल जसं आपण मगाशी कन्सिडर केलं तेच आपण बघूया. जर ए पासून तो ऑब्जेक्ट कसा जातो आहे, तर बी या ठिकाणी आणि परत बी पासून सी या ठिकाणी जातो आहे. मगाशी आपण बघितलं होतं की ए पासून बी पर्यंत त्याचा वेलॉसिटी किती होती, तर 30 मीटर पर सेकंड. आणि त्यानंतर बी पासून सी पर्यंत किती वेलॉसिटी होती, तर 40 मीटर पर सेकंड. सो हियर यू कॅन सी वेलॉसिटी काय दिसते आपल्याला? हे काय आहे? इनिशियल वेलॉसिटी आहे आणि ही फायनल वेलॉसिटी आहे. ओके, सो इट इज रिप्रेझेंटेड बाय व्ही. ओके, सो इनिशियल वेलॉसिटी अँड फायनल वेलॉसिटी दोन्हीमध्ये काय दिसतं आपल्याला? तर इनिशियल वेलॉसिटीपेक्षा फायनल वेलॉसिटी वाढलेली दिसते, इन्क्रीज झालेली दिसते. त्यामुळं आपण इथे कुठल्या प्रकारचं ॲक्सिलरेशन म्हणणार आहे? तर पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. का? कारण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनमध्ये वेलॉसिटी आहे ती काय होते? इन्क्रीज होते. ओके, सो दॅट इज अबाउट पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. नेक्स्ट इज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. सो वॉट इज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन? इट इज अपोजिट टू पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. So what is mean by this? You can see here, when velocity of an object decreases, the acceleration is negative. जेव्हा वेलॉसिटी काय होते? डिक्रीज होते, त्यावेळी ॲक्सिलरेशन आपण कसं आहे म्हणतो? तर निगेटिव्ह आहे असं म्हणतो. सपोज सेम एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करूया. ए पासून जर तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी जातो आहे, आता सुरुवातीची वेलॉसिटी सपोज 40 मीटर पर सेकंद एवढी आहे, आणि बी पासून सी पर्यंतची वेलॉसिटी सपोज आपण 30 मीटर पर सेकंड एवढी कन्सिडर केली. ओके, बी पासून सी पर्यंत. आता इथे बघू शकता तुम्ही वेलॉसिटी आपल्याला कशी दिसते, तर डिक्रीज झालेली दिसते. म्हणजे सुरुवातीची वेलॉसिटी 40 मीटर पर सेकंड आणि फायनल वेलॉसिटी 30 मीटर पर सेकंड, वेलॉसिटी कशी झाली आहे? डिक्रीज झालेली आहे. मग जेव्हा वेलॉसिटी डिक्रीज होते, त्यावेळी ऑफकोर्स तिथं कुठलं ॲक्सिलरेशन असणार आहे डिक्रीज झाल्यामुळं? तर निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. का? कारण निगेटिव्ह ॲक्सिलरेशन कधी होतं? जेव्हा विलॉसिटी डिक्रीज होते. आता निगेटिव्ह ॲक्सिलरेशनला आपण काय म्हणतो? तर डिसेलरेशन असं पण म्हणतात. ओके, देन दिस निगेटिव्ह ॲक्सिलरेशन इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ विलॉसिटी. विलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शनला निगेटिव्ह ॲक्सिलरेशन ॲक्ट करतं. म्हणजे काय? सो वॉट इज मीन बाय दिस? सो अगेन हियर सपोज अ कार इज मूव्हिंग फ्रॉम दिस प्लेस ए टू बी. सपोज आता ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी जाताना त्या कारची विलॉसिटी सपोज 40 मीटर पर सेकंड एवढी आहे,
म्हणजेच काय झाली, ही इनिशियल वेलोसिटी एवढी आहे. आता बी या ठिकाणी सपोज तो पर्सन आहे, त्याने काय केलं तर ब्रेक अप्लाय केला. ओके, बी या ठिकाणी ब्रेक अप्लाय केल्यानंतर काय होईल, ती जी काही कार आहे किंवा जो काही ऑब्जेक्ट असेल तो काय होणार आहे, स्टॉप होणार आहे त्या ठिकाणी. ओके, आता स्टॉप झाल्यानंतर फायनल वेलोसिटी काय असेल बी या ठिकाणी, तर 0 meter per second. ओके, कारण तिथं काय झालेली आहे, ती तो ऑब्जेक्ट किंवा ती कार त्या ठिकाणी स्टॉप झालेली आहे ब्रेक अप्लाय केल्यानंतर. मग ही इनिशियल वेलोसिटी आणि ही काय आहे, फायनल वेलोसिटी. ओके, सो हियर वेलोसिटी इज डिक्रीज्ड. पण आपण इथे काय म्हणतोय की दिस निगेटिव्ह ॲक्सिलरेशन इज इन अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन. सो हियर अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ वेलोसिटी. सो हियर यू कॅन सी, आता हे जे ब्रेक अप्लाय केलेलं आहे म्हणजेच तिथं वेलोसिटी स्टॉप झालेली आहे. वेलोसिटीची डिरेक्शन काय आहे, ही आहे, म्हणजे वेलोसिटी इन्क्रीज होत आहे. पण जेव्हा ब्रेक अप्लाय करतो त्यावेळी ती वेलोसिटी काय होते, डिक्रीज होते, म्हणजेच त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये निगेटिव्ह ॲक्सिलरेशन काय होतं, ॲक्ट होतं. सो दॅट इज अबाउट द निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. व्हॉट इज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, जेव्हा वेलोसिटी काय होते, डिक्रीज होते, आणि त्याला आपण डिसेलरेशन असं पण म्हणतो. अँड इट इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये निगेटिव्ह ॲक्सिलरेशन असतं. त्यानंतर थर्ड इज 0 acceleration. सो व्हॉट इज 0 acceleration? वेन द वेलोसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज. ओके, सो हियर वेलोसिटी डज नॉट चेंज विथ टाइम. सपोज हियर फ्रॉम ए टू बी अँड बी टू सी एखादा ऑब्जेक्ट जात असेल, इथं वेलोसिटी आपण 30 meter per second आणि इथं पण किती आहे, 30 meter per second एवढी आहे. आता दोन्हीकडे तुम्ही बघू शकता वेलोसिटी कशी दिसते आपल्याला, सेम दिसते. ओके, सो वेलोसिटी सेम आहे, त्यामुळं तिथं वेलोसिटी बदलणार आहे का, नाही. म्हणजेच ही काय आहे, इनिशियल वेलोसिटी आणि ही फायनल वेलोसिटी. सपोज आपण हे फॉर्म्युलामध्ये ह्याच्या व्हॅल्यूज जर घातल्या, फॉर्म्युला काय, इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता जर व्हीच्या ठिकाणी जर आपण व्ही मायनस यू म्हणजेच काय, 30 minus 30, इथं काय मिळेल आपल्याला व्हॅल्यू, तर 0 मिळणार आहे. त्यावरून त्यामुळं काय आहे, तर जेव्हा व्हिलॉसिटीज आहेत त्या सेम असतात त्यावेळी कुठल्या टाईपचं ॲक्सिलरेशन असतं, तर 0 acceleration. सो व्हॉट इज 0 acceleration? द व्हिलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाईम. जेव्हा वेलोसिटी कॉन्स्टंट असते, चेंज होत नाही, त्यावेळी कुठल्या टाईपचं ॲक्सिलरेशन असतं, तर 0 acceleration असतं. सो टुडे वी डिस्कस अबाउट 3 types of acceleration. सो यू कॅन सी हियर फर्स्ट पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनमध्ये काय होतं, वेलोसिटी आहे ती इन्क्रीज होते, अँड इट इज इन द डिरेक्शन ऑफ वेलोसिटी. म्हणजेच पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन वेलोसिटीच्या डिरेक्शनमध्ये असतं. ओके, त्यानंतर निगेटिव्ह ॲक्सिलरेशन आपण बघितलं, इथं काय होतं, वेलोसिटी आहे ती काय होते, डिक्रीज होते. ओके, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसेलरेशन, अँड इट इज इन अपोजिट डिरेक्शन ऑफ द वेलोसिटी. देन लास्ट वी हॅव डिस्कस अबाउट 0 acceleration. सो व्हॉट इज 0 acceleration? वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज. म्हणजे ऑब्जेक्टची वेलॉसिटी इथे चेंज होत नाही, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, तर तिथे 0 acceleration असतं.